मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मागील तीन महिन्यांत अपघातामध्ये लाक्षणिक घट झाली आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन धोकादायक ओव्हरटेक लेनची शिस्त न पाळल्यामुळे झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे पळस्पे महामार्ग पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी व अंमलदारांमार्फत जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत अंतर्गत पर्च चौक आयोजित करून सूचना केल्या होत्या तसेच बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई बाबतची माहिती देऊन त्यांचे प्रबोधन करण्याचे काम त्यांनी केले होते या मोहिमेला मोठे यश प्राप्त झालेले असून द्रुतगती महामार्गावर मागील तीन महिन्यांत अपघातामध्ये लाक्षणिक घट झालेले आहे जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये महामार्गावर लावलेल्या स्पीड कॅमेरा तसेच इंटरसेप्टर वाहनातील स्पीड गनद्वारे वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या एकूण सत्तावीस हजार सत्तर वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच महामार्ग पोलीस केंद्र पळसपे येथे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विना हेल्मेट तीनशे विना सीट बेल्ट तीनशे तीन वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे तीनशे पंचावन्न विना परवाना वाहन चालविणे अठ्ठेचाळीस चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे पाचशे एकोणनव्वद नो एंट्री व सूचना फलकांचे पालन न करणे पाच हजार अठ्ठावन्न नंबर प्लेट एकशे वीस व इतर उल्लंघन एक हजार सत्याहत्तर याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण चौतीस हजार नऊशे बहात्तर चालकांवर कारवाई केली आहे